नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधील काही महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंबटिंब असते। पर्याय आहेत 3, 2, 1 आणि 0। तर आपण रचना अभ्यासलेली आहे। वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून फक्त एक आणि एकच स्पर्शिका काढता येते, त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय सी 1। त्यानंतर उदाहरण दुसरे, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंबटिंब स्पर्शिका काढता येतात। पर्याय पहिला आहे 1, 2, 1, 1 आणि 1 आणि 0। तर आपण रचना केलेली आहे वर्तुळाला वर्तुळाबाहेरील बिंदूतून आपल्याला जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढता येतात, म्हणून उत्तर असणारे पर्याय ए 2। जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR AB/PQ बरोबर 7/5, तर आपल्याला पर्याय दिले पहा, त्रिकोण ABC मोठा असेल, त्रिकोण PQR मोठा असेल, दोन्ही त्रिकोण समान असतील, निश्चित सांगता येणार नाही। त्याच्यामध्ये पहा, समरूप त्रिकोणाची रचना करताना आपल्याला संगत बाजूचं गुणोत्तर दिलं होतं। या संगत बाजूच्या गुणोत्तरामध्ये AB/PQ बरोबर 7/5, याचा अर्थ AB ची लांबी ही 7 पटीत आहे, PQ ची लांबी ही 5 पटीत आहे आणि दोघांची पट जी असते ती समान असते, त्यामुळे AB ही बाजू नक्कीच PQ या बाजूपेक्षा मोठी असणार आहे, कारण तिचं गुणोत्तर मोठं आहे। जर AB मोठी असेल तर त्रिकोण ABC हा मोठा असणार आहे त्रिकोण PQR पेक्षा, म्हणून पर्याय क्रमांक A हे अचूक उत्तर असणार आहे। पर्याय A, त्रिकोण ABC मोठा असेल। अशा पद्धतीने परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडविताना त्यांचे पर्याय क्रमांक अचूक लिहायचे आहेत। प्रश्न दुसरा, केंद्र O असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर बिंदू P घ्या। P बिंदूतून वर्तुळाची स्पर्शिका काढा। म्हणजे आपल्याला O केंद्र असलेलं 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचंय। वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या बाह्यभागात साधारणतः 5.7 सेंटीमीटर अंतरावरती एक बिंदू P घ्यायचा आहे आणि बिंदू P मधून वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे। म्हणजे ही रचना कोणत्या प्रकारची आहे, तर आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, त्या वर्तुळाच्या बाह्यभागात एक बिंदू दिलाय आणि त्या बिंदूपासून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। आपल्याला माहिती आहे की वर्तुळाला वर्तुळाच्या बाह्यभागात असलेल्या बिंदूपासून 2 स्पर्शिका काढता येतात। हे उदाहरण सराव संच 4.2 मधील 6वं आणि 7वं उदाहरण या पद्धतीने तुम्ही स्वतः करायचे आहे। उदाहरण तिसरे, कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर A बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा। तर आपल्याला कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, त्यावरती A बिंदू घ्यायचा आहे आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे। आपण या पद्धतीची रचना अभ्यासलेली आहे। वर्तुळ एक कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढा, त्यावरती A बिंदू घ्या, त्यानंतर वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची, त्यासाठी वर्तुळावरती आणखी 2 बिंदू घ्यायचे आणि हे तीनही बिंदू आपण जोडल्यानंतर आपल्याला एक त्रिकोण तयार होईल आणि वरच्या बाजूला कोण झालेला कोण तेवढ्याच मापाचा कोण आपल्याला बिंदू A पाशी बाहेरच्या बाजूने करायचा आहे आणि त्या ठिकाणी छेदन बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे। या पद्धतीची रचना सराव संच 4.2 मधील तिसऱ्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही करायची आहे। उदाहरण चौथे, 6.4 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावरती बिंदू R घ्या, या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा। म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर एक वर्तुळ काढायचंय ज्याचा व्यास 6.4 सेंटीमीटर एवढा असला पाहिजे। वर्तुळाचा व्यास आणि त्रिज्या याच्यामध्ये असलेलं नाते माहिती आहे। वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते।
आता वर्तुळाची त्रिज्या आधी आपण काढूया, त्रिज्या बरोबर व्यास छेद दोन बरोबर 6 × 5 / 2 म्हणजे 3.2 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला 3.2 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढायचं आहे आणि या वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर म्हणजे 6.4 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती बिंदू आर आपल्याला घ्यायचा आहे आणि या बिंदू आर पासून वर्तुळाच्या स्पर्शिका काढायच्या आहेत। आपण वर्तुळाला वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या बिंदूपासून स्पर्शिका काढण्याची रचना पाहिलेली आहे। सुरुवातीला आपण 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असणारा एक वर्तुळ काढून घेऊयात। कॉम्पास मध्ये बरोबर अंतर घ्यायचे 3.2 सेंटीमीटर। या बिंदू पासून बरोबर 6.4 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला बिंदू आर त्या ठिकाणी घ्यायचा आहे। वर्तुळाच्या बाह्य भागातून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायचे, त्यासाठी रेषाखंड ओ आर चा आपण लंब दुभाजक काढून घेऊया। सुरुवातीला निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरच्या बाजूला खालच्या बाजूला साफ काढून घ्या, तसंच बिंदू आर पासून आधीच्या चापाला छेदणारे चाप काढायचे आहेत। या दोन्ही चापांच्या छेदन बिंदूतून आपण या रेषाखंड ओ आरचा लंब दुभाजक काढूयात। हा जो लंब दुभाजक आहे तो बरोबर आपल्याला स्पर्शिकेसारखा या ठिकाणी दिसतो, परंतु ही आपल्याला पाहिजे असलेली स्पर्शिका नाही। आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। ही स्पर्शिका आहे परंतु आपल्याला पाहिजे असलेली स्पर्शिका आर पासून आपल्याला काढायची आहे। त्यासाठी हा जो लंब दुभाजकाचा बिंदू आहे बिंदू एम, त्यापासून बिंदू ओ एवढं अंतर घ्यायचं आहे। कॉम्पास मध्ये बिंदू ओ एवढा अंतर घ्या, त्यानंतर आधीच्या वर्तुळाला छेदणारे चाप काढायचे आहेत। हे जे चाप काढलेले आहेत हे म्हणजे आपल्या स्पर्शिकेचे स्पर्श बिंदू असणारे बिंदू ए आणि बिंदू बी, त्यानंतर बिंदू आर आणि ए जोडून, तसेच बिंदू आर आणि बी जोडून आपण वर्तुळाच्या स्पर्शिका काढणार आहोत। रेषा आर ए ही वर्तुळाची ए बिंदू मध्ये असलेली स्पर्शिका आहे, त्याचबरोबर रेषा आर बी ही वर्तुळाची बी बिंदू मध्ये असलेली स्पर्शिका आपण काढलेली आहे। हे अंतर आपल्याला दिलं होतं 6.4 सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे 3.2 सेंटीमीटर। अशा पद्धतीने ही रचना करायची आहे। उदाहरण 5वे, केंद्र पी असलेले वर्तुळ काढा, 100° मापाचा एक लघुकंस ए बी काढा, बिंदू ए व बिंदू बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। आपल्याला कोणत्याही त्रिज्येचं आणि पी केंद्र असलेलं एक वर्तुळ काढायचं आहे, त्या वर्तुळामध्ये 100° मापाचा एक लघुकंस ए बी काढायचा आहे। आता आपल्याला माहिती आहे की लघुकंस ए बी काढताना लघुकंसाचं माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोणा एवढे असते। बिंदू ए आणि बी बिंदू मधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। सुरुवातीला आपण एक कच्ची आकृती काढून घेऊयात।
पी केंद्र असलेलं वर्तुळ आपण काढलेलं आहे. या वर्तुळावरती आपल्याला एक कंस काढायचा, कंस एबी. या कंस एबीचं माप किती असणार आहे? तर 100 अंश. कोणत्याही लघुकंसाचं माप हे त्याने तयार केलेल्या केंद्रीय कोणा एवढे असते. म्हणजे हा केंद्रीय कोण सुद्धा 100 अंश मापाचा असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बिंदू ए पाशी एक स्पर्शिका काढायची आहे वर्तुळाची, आणि बिंदू बी पाशी दुसरी स्पर्शिका काढायची. तुम्ही या स्पर्शिकांची रचना ही केंद्राचा उपयोग करून किंवा केंद्राचा उपयोग न करता काढू शकता. सुरुवातीला आपण कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढून घेऊया. केंद्र पी आपल्याला या ठिकाणी ए पी बी हा कोण 100 अंश मापाचा काढायचा आहे. त्यासाठी मी ए बिंदू आधी स्थापन करून घेतोय. बिंदू ए किरण पी ए काढून आपण कोणाची एक बाजू काढून घेऊया. त्यानंतर कोनमापकाच्या साह्याने बिंदू पी पाशी आपल्याला बरोबर 100 अंश मापाचा कोन काढायचा आहे. त्या पद्धतीनं आपलं कोनमापक ठेवून घ्यायचंय. त्याचबरोबर कोनाची दुसरी बाजू या 100 अंश मापाच्या बिंदूतून जाणारी आपल्याला काढायची आहे. म्हणजे बरोबर हा कोण 100 अंश मापाचा या ठिकाणी तयार होईल आणि हा आपला बिंदू बी असणार आहे. वर्तुळाला बिंदू ए मध्ये तसेच बिंदू बी मध्ये स्पर्शिका काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही रचनेचा उपयोग करा. आपण केंद्राचा उपयोग करून या ठिकाणी बिंदू ए पाशी मी स्पर्शिका काढतोय. सुरुवातीला बिंदू ए वरती लोखंडी टोक ठेवून किरण पी एच्या ए बाजूला दोन्ही बाजूला समान अंतरावरती छाप काढून घ्यायचे. आता आपण बिंदू ए पाशी केंद्राचा उपयोग करून एक स्पर्शिका काढायची आहे. बिंदू एच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती चाप काढून घ्यायचे. आलेल्या चापांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेख पी एच्या दोन्ही बाजूला वरच्या आणि खालच्या बाजूला आणखी चाप काढायचे. दुसऱ्या चापावरून आधीच्या चापाला छेदणारे चाप आपल्याला काढायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला दोन छेदन बिंदू मिळालेले आहेत. या दोन छेदन बिंदू मधून जाणारी रेषा आपण काढायची. ही रेषा बिंदू ए मध्ये वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे. रेषा एल ही वर्तुळाची बिंदू ए मध्ये काढलेली स्पर्शिका आहे. पद्धतीने बिंदू बी वरती कंपास लोखंडी टोक ठेवून दोन्ही बाजूला समान अंतरावरती चाप काढून घ्यायचे. आलेल्या चापांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बिंदू बीच्या दोन्ही बाजूला चाप काढायचे. दुसऱ्या चापावरून आधीच्या चापाला छेदणारे चाप काढायचे. अशा पद्धतीने आपल्याला दोन छेदन बिंदू मिळतील. या दोन्ही छेदन बिंदू मधून जाणारी रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका आपल्याला काढायची. ही वर्तुळाची बी बिंदू मध्ये असलेली स्पर्शिका आहे. उदाहरण 6, केंद्र ई असलेले
3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की ई दरम्यान एफ दरम्यान ए आणि एफ ए बरोबर 4.1 सेंटीमीटर. बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. तर सुरुवातीला पण या ठिकाणी दरम्यानता जी दिलेली आहे या दरम्यानतेवरून वर्तुळावरील बिंदूंचे स्थान आधी ठरवून घेऊयात. ई दरम्यान एफ दरम्यान ए याचा अर्थ ई बिंदू या ठिकाणी आहे, एफ बिंदू या ठिकाणी आहे आणि ए बिंदू या ठिकाणी आहे. आपल्याला पूर्ण अंतर काढायचं असेल तर ई पासून एफ, ई एफ, एफ हा बिंदू वर्तुळावर आहे आणि ई हे केंद्र असल्यामुळे ही त्रिज्या आहे, म्हणजे हे अंतर आपल्याला दिलंय 3.4 सेंटीमीटर. त्याचबरोबर एफ ए हे अंतर दिलंय 4.1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ई ए अंतर काढायचं असेल तर या लहान दोन अंतराची आपल्याला बेरीज करावी लागेल. ई एफ अधिक एफ ए बरोबर 3.4 अधिक 4.1 बरोबर 7.5 सेंटीमीटर. म्हणजे ए बिंदू हा ई बिंदू पासून 7.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आहे, म्हणजे हा ए बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, कारण ई हे वर्तुळ केंद्र आहे. सुरुवातीला आपण कच्च्या कृती काढूयात. वर्तुळाला वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूपासून आपण स्पर्शिका काढण्याची रचना बघितलेली आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूपासून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढू शकतो. हा आपला बिंदू ई, एफ बिंदू या ठिकाणी आहे आणि हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत, म्हणजे ई झाल्यावरती एफ बिंदू आणि एफ झाल्यानंतर ए बिंदू. हे एकूण अंतर आपल्याला किती 7.5 सेंटीमीटर दिलेले आहे हा ए बिंदू. या ए बिंदूपासून आपल्याला वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात. ए पी आणि ए क्यू ह्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका आहेत. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिली आहे 3.4 सेंटीमीटर आणि ई पासून ए बिंदूचं अंतर आपण काढलेलं आहे 7.5 सेंटीमीटर. आता वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची रचना आपण करणार आहोत. सुरुवातीला कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्या. कॉम्पास मध्ये बरोबर 3.4 सेंटीमीटर एवढं अंतर घेतलेलं आहे. वर्तुळ केंद्र ई पासून ए हा बिंदू 7.5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती आहे. आपला ए बिंदू आणि हा ई एफ. वर्तुळाला वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढताना हा जो रेषाखंड ई ए आहे याचा सुरुवातीला काय करायचं आहे, लंब दुभाजक काढून घ्यायचा आहे. लंब दुभाजक काढण्याची रचना आपण बघितलेली आहे. ज्या रेषाखंडाचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे त्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला चाप काढून घ्यायचे. या दोन्ही छेदनबिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे, म्हणजेच थोडक्यात आपण लंब दुभाजक काढणार आहोत. या दोन्ही चापाचे छेदनबिंदू बरोबर त्या छेदनबिंदूमधून जाणारी रेषा काढायची.
ही रेषा रेषाखंडाला एम या बिंदूत लंब पण आहे आणि ती दोन भागात विभाजन पण करते. एम बिंदू केंद्र मानून ई एवढं अंतर घ्यायचंय, एम ई एवढं सेम दोन्ही बाजूला समान अंतरावरती असणारे बिंदू आणि पहिल्या वर्तुळाला छेदणारे चाप आपल्याला काढायचे. हे जे चाप आहेत ते म्हणजे स्पर्शिकांचे स्पर्श बिंदू असणार आहेत. हा बिंदू पी असेल, हा बिंदू क्यू असणार आहे. आता आपण ए बिंदू पासून पी मधून जाणारी रेषा काढणार आहे, तसंच ए बिंदू पासून क्यू बिंदू मधून जाणारी रेषा काढणार आहोत. बिंदू ए आणि क्यू मधून जाणारी आपली पहिली स्पर्शिका वर्तुळाची, त्याचबरोबर बिंदू ए आणि बिंदू पी मधून जाणारी वर्तुळाची दुसरी स्पर्शिका काढायची. अशा पद्धतीनं वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूपासून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या आहेत. ज्या ज्या रेषाखंडांची आपल्याला लांबी माहिती आहे ते सगळं या ठिकाणी लिहायचं आहे. ए बिंदू हा ई बिंदूपासून 7.5 सेंटीमीटर अंतरावरती आहे आणि वर्तुळाची त्रिज्या ही 3.4 सेंटीमीटर एवढी आहे. अशा पद्धतीने या उदाहरणाचा सराव करायचा आहे. सातवे, जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन, त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 5.1 सेंटीमीटर, कोन बी बरोबर 40 अंश, बीसी बरोबर 4.8 सेंटीमीटर, एसी छेद एल एन बरोबर 4/7, तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल बी एन काढा. या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण जर बघितलं तर एक शिरोबिंदू सामायिक आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये जर एक शिरोबिंदू सामायिक असेल तर समरूप त्रिकोणाची रचना आपण केलेली आहे. तसेच पहिल्या त्रिकोणामध्ये आपल्याला दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूनी समाविष्ट केलेला कोण दिलाय, यावरून पहिल्या त्रिकोणाची रचना आपल्याला करता येते. दोन्ही त्रिकोणामध्ये संगत बाजूचं गुणोत्तर आपल्याला दिलंय 4/7, म्हणजे पहिला त्रिकोण जो आहे तर त्याचं गुणोत्तर लहान आहे, दुसऱ्या त्रिकोणाचं गुणोत्तर मोठं आहे, म्हणजे आपल्याला लहान त्रिकोणाची माप दिलेली आहे, मोठ्या त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी रचना करायची आहे. सराव संच 4.1 मधील चौथ्या उदाहरणाप्रमाणे हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. उदाहरण 8, त्रिकोण पी वाय क्यू असा काढा की पी वाय बरोबर 6.3 सेंटीमीटर, वाय क्यू बरोबर 7.2 सेंटीमीटर, पी क्यू बरोबर 5.8 सेंटीमीटर, त्रिकोण एक्स वाय झेड हा त्रिकोण पी वाय क्यू शी समरूप त्रिकोण असा काढा की वाय झेड छेद वाय क्यू बरोबर 6/5. आपल्याला दोन समरूप त्रिकोणांची रचना करायची. या दोन्ही समरूप त्रिकोणामध्ये एक अक्षर बघा सामायिक आहे, वाय बिंदू हा सामायिक आहे. एक बिंदू सामायिक असताना त्रिकोण रचना कशी करतात त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. तसेच त्यांच्या संगत बाजूचं आपल्याला गुणोत्तर दिलंय वाय झेड छेद वाय क्यू. वाय झेड ही पहिल्या त्रिकोणाची बाजू आहे, वाय क्यू ही दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे पहिला त्रिकोण म्हणजे एक्स वाय झेड हा मोठा त्रिकोण आहे आणि पी वाय क्यू हा लहान त्रिकोण आहे. आपल्याला लहान त्रिकोणाच्या तीनही बाजू दिलेल्या आहेत आणि आपल्याला मोठ्या त्रिकोणाची रचना करायची आहे. हे उदाहरण सराव संच 4.1 मधील चौथ्या उदाहरणाप्रमाणे करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो व माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, इयत्ता 10वी भौमितिक रचना या भागावरील व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर जिल्हा परिषद सोलापूर यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा व कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट जरूर नोंदवा. धन्यवाद.